काय करतोय? तर रामकृष्ण हरी मंडळी तर एक महिना झाले कुठं बाहेर फिराकलो नाही म्हणलं, कटिंग दाढी काही केलीच नाही. सकाळी मम्मी म्हणली हे टारलं किती वाढले जरा कमी कर, मग आता पटक्यात जातो टारलं कमी करून येतो. मग मम्मीचं बोलणं नाही बसायचं रात्री. आता पटक्यात कुलूप लावू आणि सोडून गाय दुकानात चाललोय तर खरं, पण कटिंगच्या दुकानात गेल्या सर शंभर लागला पाहिजे, नाही तर एक दोन तास तिथंच जात्यात. सोन्या बाहेर गाडी घेऊन येऊ बाई, पटक्यात जाऊ कटिंग करून येऊ. मुरजाला घ्यायचं की गाणे बंद करा, नाही तर कॉपीराइट लागते. म्हणजे त्याला पण कटिंग लायचंय का? गर्दी नाही पाहिजे म्हणजे लवकर नंबर लागेल, लवकर कटिंग होईल. काय मजा घेतली सर? अरे कसलं रे, आलेल्या दुकानात गाणं केले आहे मी. तर अशा रीत्या आपली कटिंग झालेली आणि कटिंग कशी वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, मग आधी तोंडात पाय धुतो आणि मग देतो. तोंडात पाय धुवून झालंय आणि आता केस वाळवितो आणि मग तुम्हाला दाखवतो केस कसे वाटतात ते, आणि मग तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपली कापलेली कटिंग कशी वाटते ते. तर ह्यावेळेची कटिंग लईच बारीक केलीत, एकदम चिनली चिनली केस, एवढी केस मी दहावीत ठेवायचो तव आहे ना. आम्हाला नेम असायचं असं केसात आता घातला की बोटाच्यावर केस नाही आली पाहिजे, बोटाच्यावर केस असली की मला परत कटिंग करून येतो. आम्ही एवढी बारीक केस करतो, मग ह्याच्याविषयी मी बारीक करायचो ही तरी मोठी, ह्याच्याविषयी बारीक केस असायची, पण लई दिवसांनी एवढी बारीक केस केलं. मग आता पटकेस रानात जायचं आहे आणि ते कायसाठी, तर काल जसं आपण गायांना खायला आणलो तसं परत आज पण खायला आणायचं आहे. आज मम्मी घरी आलीत तिथं भरून ठेवलेले, मग पटक्यात जातून घेऊन येतो. तर समीर बाई हजर झालेत. हॅलो गाडी चावी घेऊन लगेच जाऊ, वडापाव घालू आणि रानात निघू. ऐका द्याले रानातून तुम्ही हा नाही तेच. शरीर आम्ही रानात पोचलोय, आता वर जाऊन फक्त ते गाबाळा घ्यायचं आणि खाली घेऊन यायचं. आणि आतापर्यंत आमची गाडी काचनी पंक्चर झालीत, खिळ्यांनी पंक्चर झालीत, दगडांनी पंक्चर झालीत, पण काल गाडी घेऊन आलतो इथं मी आणि काल माझी गाडी पंक्चर काय झाली होती तर हाडकानी, इथं अख्खी हाडकं पडलेली जनावरांची, एक हाडूक घुसलं तर त्याने गाडी पंक्चर झाली होती. तर पहिल्यांदा झालं की हाडकानी गाडी पंक्चर झालीत, आणि हाडूक बारीक नव्हतं, एवढं हाडूक होतं डायरेक्ट टायरातून घुसून टुप्पत घुसलं तर डायरेक्ट टुप्पत बदलायला लागली घरी जातपर्यंत. ले अवघड काम झाले म्हणून गाडी आज लांबच लावली, म्हणलं इकडे आणायलाच नको. हे राहणार पण आहे का उनले बेकार पायात दासकाडू घुसलेलं आहे, बेकार आहे बरं का बाई, लवकर बरं पण होत नाही दासकाडू घुसलेलं. वयच कमी 2 एकर बाजरी ही आणि काढायला पूर्ण 3 दिवस लागलेत, तरी पण इकडची बाजरी असंच ठेवायचीत. आणि ते का इकडचं अजून दाणं भरलेलं नाही. इथं बाहेर नेऊ आपण मग गाडी घेऊन येऊ. हा नेऊ ना डायरेक्ट लय लांब जाईन इकडे, इथून रोड नि घेऊ. हा चालते रोड मध्ये चालते, मग मी घेईन दुसरं उचलन का बघ, नाही तर दुसरं थोडं घे, ते खालचं थोडं आहे भाई ते तुला हलकं जाईन. आता पटकशी गाडी पशी नेऊ आणि मग घरी जाऊ. अरे दाद काय खाते दाखव लवकर. सगळे शूटिंग काढ ट्रॅक्टरची विक्टरची, मला एक फुल त्याची बाजरी काढत होत, एक फुल त्याची पेरणी चालू होती. काय लावणार दादा आता इथे? भीमुख का सोयाबीन पेरित जायला पाहिजे होतं, आपण इकडे घेऊन आलोय परत गाडी न्यायची. चला आता पटक्यात गाडी घेऊन येऊ, इकडून सोप्प आहे तिकडून सोप्प आहे जायला गाडी. नाही नाही चल माझ्यासोबत, मी एकटा कुठं जाऊ एवढं लांब? अरे बिर नाही अरे परवडलं असतं तसं उगाच इकडे आलोय. ए रमेश अण्णाचं इथं कुठं घर होतं रे? रमेश अण्णाचं घर हा का इथं काय शोष खड्डा घेतलाय काय? शोष खड्डा तर लयच बेकार आहे, घरट आहे काय? पुरातन काळातील रोड पण हे काही रस्ता फक्त उन्हाळ्यातच चांगला आहे, पावसाळ्यात डायरेक्ट इथं डबकी होते. आता होईन नाही ते डांबरे. अरे भैया क्रिकेट खेळायच्या वेळेस दर्ज इथं आला असता तर एक बाजरी चिमण्याला खाऊन दिला नसता तू. जाऊ दे
मला आपण राखलं ते तरी काही खाणार आहे. पुण्य करायचं, पुण्य करत होतो तू प्राणात नाही राखाय आला कट्टळा होता. चिटवी काय एवढी वरडतीत बाई, चिटवी दाखवतात तुम्हाला जवळून एकदम वरण अजून जोरात जोरात. आता एवढं कडक होऊन पडलं होतं, आता एकदम सावली झाली काय करणं नाही. आता थोड्या वेळानं लगेच डग येईन आणि पाऊस पडलं गत वाटत आणि परत डग जाईन ऊन येईल. वातावरण का असं होतंय काही कळत नाही. तुमच्याकडे पण असं वातावरण होते का नाही ते पण कमेंट असं नक्की सांगा. हळू गे शिंद काहीतरी लागून अय्या मायामुळे तरी ते 2 दिवस या राहणार आला नाही. तसं तर फिराकला पण नसतं खायला कामाला का टाइमपास आला. गाडीसाठी एवढं लांब यायला लागलं हडकाचे लागले. आता पटकस गाडी उभं ठेवू आणि घरी जाऊ. आता यांना खायला टाकू थोडं थोडं काय बघा. शेट तर कृष्णाला पण यांना बाजरी खायला आवडतीत पण त्याला काही बाजरीचं टाकीत नाही. ते का तर लगेच बाळगडी बुळकून देऊ बसन म्हणून. तुला नाही तू हे खायचं हे का खा लवकर कृष्णा. डोळा आत्ता शिक नीट झाला, ड्रॉप सोडला होता 2-3 वेळा. काय लागून घेतलं तो काय माहीत बाबीने. चल जाऊ बाळे डोळ्याला पण लागेल गाड्याने आखी कपडे कपडे त्या कांग खराबकरून ठेवले तर उद्या मग ह्याला धू आणि एक चपड द्यायला नेऊ कुठेतरी पळवायला वावरात बिवरात. चालते ना कृष्णा. आता ह्यांचं पोटा पाण्यात झालंय, आता आपल्या पोटा पाण्याचं बघू काहीतरी खाऊन घेऊ.